चंद्रयान तीन कमी खर्चात प्रक्षेपण करणारा भारत पहिला देश भारतीय शास्त्रज्ञाचे जगभरातून कौतुक यान चंद्रावर उतरण्याच्या तयारीत नेमका विषय काय समजून घेऊ भारताची महत्वाकांक्षी मोहीम चंद्रयान थ्री चंद्राच्या जवळ पोहोचले असून त्याने चंद्राच्या दिशेने आणखी एक प्रदक्षिणा यशस्वीपणे पूर्ण केली आहे यानंतर लँडरला चंद्रापासून वेगळे करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल इस्रोने ट्विट करून याबाबत माहिती दिलेली आहे ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की आज इंजिन यशस्वीरित्या चालू केल्यानंतर त्याने चंद्राच्या दिशेने जाणारी एक कक्षा पूर्ण केली आहे आता त्याचे अंतर कमीत कमी एकशे त्रेपन्न किलोमीटर तर जास्तीत जास्त एकशे त्रेसष्ट किलोमीटर इतके राहिले आहे येथून लँडर वेगळे केले जाईल आणि सतरा ऑगस्टपासून आणखी एक फेरी पूर्ण केल्यानंतर या मिशनच्या कारकिर्दीचा स्वतंत्र प्रवास सुरू होईल सर्व काही ठीक राहिल्यावर लँडर त्याच्या वेळापत्रकानुसार तेवीस ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल जर हे मिशन यशस्वीरित्या पूर्ण झाले तर भारत हा पराक्रम करणारा जगातील चौथा देश बनेल इतकेच नाही तर कोणत्याही अवजड रॉकेटशिवाय हे मिशन पूर्ण करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे याशिवाय भारताच्या खात्यात आणखी एक यश येणार आहे ज्यानुसार कमीत कमी खर्चात हे अभियान राबविणाऱ्या देशापैकी भारत एक असेल देशवासियासह जगाचे लक्ष लागलेल्या चंद्रयान थ्रीच्या प्रक्षेपणासाठी बाहुबली रॉकेट म्हणजेच लॉन्च व्हेकल मार्क थ्री म्हणजेच एल व्ही एम थ्री आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा केंद्रावरून चौदा जुलै रोजी लॉन्च झाले आहे चंद्रयान थ्रीचे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर जगभरातून भारताला शुभेच्छा दिल्या जात आहेत जपान ब्रिटनसह चीनच्याही अंतराळ संस्थेने भारताला शुभेच्छा दिल्या आहेत इस्रोच्या म्हणण्यानुसार चंद्रयान थ्री आता चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ पोहोचले आहे हे सध्या एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर म्हणजे कमीत कमी, कमी ज्या अंतरा देतं ते एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे तर जास्तीत जास्त चौदाशे सदतीस किलोमीटरच्या कक्षेत चंद्रामध्ये ती फिरत आहे चौदा ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान चंद्रयान थ्रीच्या चंद्राच्या खालच्या कक्षेमध्ये तिला पाठवले गेले यासाठी बेंगलुरूमधून बसलेली जी काही असतोची टीम आहे त्या टीमनं शास्त्रज्ञांची टीम या टीमनं काम केलं आहे भारताने चौदा जुलै रोजी चंद्रयान थ्री लॉन्च केले ते तेवीस ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठ भागावर म्हणजे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल त्याचबरोबर इस्रोने सोमवारी तिसऱ्यांदा चंद्रयान थ्रीची कक्षा घटवली यामुळे आता चंद्रयान दीडशे किलोमीटर बाय एकशे सत्याहत्तर किलोमीटर म्हणजे जवळचं अंतर दीडशे किलोमीटर आणि दूरचं अंतर एकशे सत्याहत्तर किलोमीटरच्या कक्षेमध्ये ते आले आहे म्हणजेच चंद्रयान आता चंद्रापासून किमान अंतर दीडशे किलोमीटर व जास्तीत जास्त अंतर एकशे सत्याहत्तर किलोमीटर याच्या लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये ते फिरत आहे कक्षा घटवण्यासाठी यानाचे इंजिन काही काळ सुरू करण्यात आले होते आता चंद्रयानाच्या कक्षा परिक्रमेचा जो का टप्पा आहे तो सुरू झाला आहे म्हणजेच चंद्रयान लंब वर्तुळाकार कक्षेतून वर्तुळाकार कक्षेमध्ये येऊ लागले आहे इस्रो आता पुढील प्रक्रिया सोळा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता म्हणजे आज ती त्यांनी चालू केलेली आहे यात इस्रोच्या बंगळुरू मुख्यालयातील शास्त्रज्ञ चंद्रयानाला शंभर किलोमीटर बाय शंभर किलोमीटर म्हणजे जवळचा आणि लांबलचा अंतर शंभर किलोमीटरच्या कक्षेमध्ये ते आणतील म्हणजेच चंद्रयान चंद्राभोवती शंभर किलोमीटरच्या कक्षेमध्ये फिरेल सतरा ऑगस्टला त्याची पहिली परीक्षा होणार आहे तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण या दिवशी इस्रो चंद्रयान थ्रीचे प्रक्षेपण चंद्रयान थ्रीचे प्रोप्लेशन मॉडूल लँडरपासून वेगळे करणार आहे त्यानंतर तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल यापूर्वी नऊ ऑगस्ट रोजी चंद्रयानाची कक्षा घटवण्यात आली होती त्यानंतर ते एकशे चौऱ्याहत्तर बाय चौदाशे सदतीस किलोमीटरच्या कक्षेमध्ये आले होते तर आत्तापर्यंतचा चंद्रयानाचा जो का प्रवास आहे तो यशस्वी झालेला आहे आणि पुढील पण होईल अशी शास्त्रज्ञाला अपेक्षा आहे भारताच्या या कामगिरीबद्दल का आपणाला काय वाटतं आम्हाला कमेंटला निश्चितपणे कळवा ही माहिती आवडलं असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू जय हिंद